म्हणजे हे तर येच झालं की मी तुला डिलिंगच झालं, मी तुला हे करेल तर ते कर, ज्याची त्याची इच्छा, म्हणजे मी तू केलं तरच मी देईल हे असं नाही, हे काही उसनवारी आहे का? मला विश्वास आहे नाना पटोले साहेबांवर किंवा आमच्या अजितदादांवर, यांच्यावर, जयंत पाटील साहेबांवर, पवार साहेबांवर, नक्कीच ते उद्धव साहेबांनी शब्द दिला तर नक्कीच ते त्याचं भाजपा शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच आहे, शिवसेनेचा तर उमेदवारी आहेच, पण तो महाविकास आघाडीचाच असेल. सुधीर तांबे यांनी असं ट्विट केलं आहे की वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, काय उत्तर आहे? मी आधीच बोलली, राजा का बेटा, राजा नाही होऊ शकता, पण होईल, पण तरी त्याचं कुठेतरी त्याचं कर्तृत्व असायला हवं. आपण बघत आलेलो आहोत, मी आझाद मैदानावर मागचे सगळे फोटो काढले तर आझाद मैदानावर लढत आलेली आहे, माझ्या बरेच अनेक सगळेजण माझ्यासोबत शिक्षक पदवीधर होते, म्हणून काम केलेलं आहे, म्हणून वारसाने मिळतं का कर्तृत्वाने मिळतं हे जनता 2 तारखेला दाखवून. तांबे यांनी सध्या ट्विटरवरनं वेगळ्या पद्धतीने सुद्धा आता प्रचार सुरू केलेला आहे, त्यांनी एक भावनिक पोस्ट केलेली आहे, आताच्या पडत्या काळामध्ये जो मला साथ देईल त्याला मी आगामी काळामध्ये माझा पूर्ण काळ त्याच्यासाठी असेल. म्हणजे हे तर येच झालं की मी तुला डिलिंगच झालं, मी तुला हे करेल तर ते कर, ज्याची त्याची इच्छा, म्हणजे मी तू केलं तरच मी देईल हे असं नाही, हे काही उसनवारी आहे का? ज्याने त्याने म्हणायला पाहिजे की माझ्या मला साथ द्या, मी नक्कीच तुम्हाला साथ देईल, केली तर करेल, हे काय आहे ते तुम्ही सांगू शकता. मी आत्ताच आश्रमशाळा संघटनेकडे पाठिंबा मागितलेला आहे, त्यांनी तो दर्शवलेला आहे, आत्ताच ज्युनियर कॉलेजकडे मागितलेला आहे, TDF ची 20 तारखेला मीटिंग होणार आहे त्याच्यात तो होईल, अशा अनेक संघटनांकडे मी पाठिंबा मागितला आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन माझ्याबरोबर आहे, शिवसेना शिक्षक, शिवसेनेची शिक्षक सेना माझ्याबरोबर आहे, अनेक संघटना मी सोबत आहोत. पेन्शन जुनी पेन्शनची संघटना माझा मागितला आहे. सर्वात उद्धव ठाकरे साहेबांचा शब्द हा पाळला जाईल का या बैठकीत? मला विश्वास आहे नाना पटोले साहेबांवर किंवा आमच्या अजितदादांवर, यांच्यावर, जयंत पाटील साहेबांवर, पवार साहेबांवर, नक्कीच ते उद्धव साहेबांनी शब्द दिला तर नक्कीच ते त्याचं. भाजपाचे शेवटचा 2 तारखेला निकाल आहे, विजयाचा गुलाल उजळला जाणार आहे, विजयाचा गुलाल हा शिवसेनेचा असेल की महाविकास आघाडीचा असेल? शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच आहे, शिवसेनेचा तर उमेदवारी आहेच, पण तो महाविकास आघाडीचाच असेल. ओके, थँक्यू. उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यानंतर संजय राऊत साहेब असतील, हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या ज्या बाकीचे 2 घटक पक्ष आहेत त्यांना म्हणवण्यात कुठेतरी काम सक्सेस होते? नाही, तसं काही नाही आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी विचाराने बोललं पाहिजे. साहेब नक्कीच त्यांच्या परीने पूर्ण हे करता आहेत, त्यांना कामाच्या ह्याच्यात थोडंसं हे येतं आहे म्हणून ते बोलतीलच, आणि महाविकास आघाडी तर आमचीच महाविकास आघाडी, मला महाविकास आघाडीचं उमेदवार ते करणारच.